जय श्री राम। काल अकलूज परिसरातून दोन टेम्पो मध्ये गाई आणि वासरे भरून ते परांडा येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही टेंभुर्णी पोलिसांच्या मदतीने दोन्ही वाहनं ताब्यात घेतली आणि दोन्ही वाहनांची पाहणी केली असता एका पिकअप टेम्पो मध्ये लाकडी फळांचा मजला केला होता आणि त्यामध्ये एकूण 44 वासरं दाटीवाटीने कुंबून भरलेले अवस्थित होते। त्या वासरांचे चारही पाय दोरीने घट्ट बांधलेले अवस्थित होते। काही वासर एकदम दाटीवाटीने कुंबून भरल्यामुळं एकमेकांवर पाय पडून मुखीमुखी पडली। त्याचप्रमाणे दुसरा जो टेम्पो होता तो पूर्णपणे लोखंडी डब्याचा होता, तो पूर्णपणे पॅक होता, त्यामध्ये हवा देखील जायला जागा नव्हती। अशा परिस्थितीमध्ये त्या टेम्पो मध्ये चार गाई दाटीवाटीने कुंबून त्या कत्तलीसाठी घेऊन जात होते। दोन्ही वाहनं ताब्यात घेऊन जनावरांसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आणि मोंडीम येथील श्रीकृष्ण गोशाळेमध्ये सुखरूप जनावरं आणून सोडली। तर माझी सर्व गोभक्त गोप्रेमींना विनंती आहे की आज जी वासरं 44 वासरं मोंडीमच्या गोशाळेमध्ये आलेत त्या वासरांना दुधाची अत्यंत गरज आहे। तर सर्व गोप्रेमींनी यथाशक्ती ज्यांना जेवढं जमल तेवढं गोशाळेच्या अकाउंटवर आपण आर्थिक मदत करावी, कारण एका वासराला सकाळी 2 लिटर आणि संध्याकाळी 2 लिटर असे 4 लिटर दूध एका वासराला द्यावं लागते। तर त्यासाठी आर्थिक खर्च मोठा आहे आणि ते गोशाळेला पेलवणार नाही। तर आपण सर्वांनी मिळून खारीचा वाटा उचलूया आणि गोशाळेला आर्थिक मदत करूया। धन्यवाद। जय श्रीराम। जय गोमाता। मगाची बॅटरी कुठे गेली? मगाचा मोबाईल कोणाकडे होता? फळे काढावं लागा ना, इथं घे खाली काढ रे फळे काढ।